मी कसली यांना भांडायला पुरी पडते, नॉनस्टॉप भांडू शकता ते. बघ कशाला निंदकाचं घर आहो शेजारी, अरे घरातच आहे माझा निंदक. तुला ना काय होत, तिला परत ये करत होतास ना, तुला बघवलं नाही माझं सुख. हा मी एवढा सुखात आनंदात होतो ते बघवलं नाही तुला. हा आणि जसं काय तुम्हाला त्यांनी यायला नकोच होत. तू काय तशा नादी लागते. आता पुरे करा भाऊजी, भाऊजी पुरे करा. तुम्ही काय म्हणत होता ते सांगा ना. हा पेट नेम. हा पण या दोघांना चालणार आहे का. हा आता काही हरकत नाही, चालेल सांग. मला चालेल. ए काका तुझ्या डोक्यात काय आहे का. येस दृष्ट द्युम्न. ओ हे पेटनेम आहे. एवढं मोठं पेटनेम आणि इतकं अवघड. नको बाई. तेच म्हणतो मी, यासारखं अवघड नाव नको, सोपं ठेवू काहीतरी. काय टाइम पास चाललाय तुमचा, तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का. उठा आधी, चला बात झालं. नाही मला वेळ आहे अजून खूप. काका पण आम्हाला उशीर होतोय, आम्हाला निघायचंय, सांग लवकर. हो अरे मी सोडतो ना तुला 5 मिनिटात. म्हणजे हा गाडी चालवणार नाही. नको नको नको. झालं झालं सुरू तुझं. हा हे बघितलंस ना जन्मी, ही अशी माणसं आहेत ना माझ्या आयुष्यात, बेबी ही शरा आणि हा श्री. माझं ना जगणं मुश्किल केलं या नराधमांनी. बर 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 तुम्ही भांडू नका. काका सांगा ना नावाचं काय. हा एक एक सांगतो मी. हा तुम्हाला दोघांना आवडलं की नाही तुम्ही सांगायचं. ओके वहिनी तू पण सांगायचं. शरा तू गप्प बस. कळलं. काका आता सांगाल का. ए काका तू सिरियस आहेस ना. हो हो एकदम. हा सांग ना. बघ ना चेहरा बघ. सांगू. सांगा सांगा. आपण सरी आणि बेबी असताना ठरवूया का नाव. नाही आपण एक शॉर्टलिस्ट करूयात ना नाव. पण आता लिस्ट करतोच आहे ना, मग शॉर्ट कशाला करायची, सविस्तर करूया ना. वहिनी ऐका ना, शॉर्टलिस्ट म्हणजे आता काही नावं ठरवूया. हा काही ना ठरवूया. सांगा सांगा. सांगू. हा पिंकी रिंकी राणी. राणी फारच कॉमन आहे. सोनू. नाही नको. नको तू म्हणतेस ना याला. लिची. काहीतरीच काय भाऊजी. चिकू. लिंबू. मग स्वीटी. काही मोनू. नाही. बर मग राधा. चालेल. मॅग. नाही हे चांगलं आहे पण आपण बाळाचं नाव ठेवणार कृष्णा आणि पेटनेम राधा. ए नको. हा नको बबडू. नाही मी हिला हाक मारतोय. बबडू पुढचं नाव आई. ओ काही काय चाललंय. कधी झालं. छकुली. नको. बेबी. भाऊजी एक आहे ना घरात. नाही तर काय. हो नको नको बेबी नको. चिंगी. आई ग. भाऊजी नको ना कशाला. मिंटी. ए हा उगाच टाइमपास करतो. बरं ग्रीन टी. काय तुझ्या डाएट ठेवशील. ठकू. नको. बरं मग छकू.
भाऊजी तुम्ही थट्टा करताय का सगळ्यांची? नाही नाही, सिरियसली आहे मी, एकदम सिरियसली बोलतोय. सखू या खरंच टाइमपास करतोय, निघू आपण. चल काका तुम्ही सांगा ना पटकन एखादं चांगलं नाव. आता फाईन, सांगतो सांगतो सांग. पप्पी गप्पर हा नाव. अगं मागत नाहीये, नाव सुचवतो. गप्पर हा ना जरा तुम्ही काय झालं? अरे माझं हे झालं थोडस, मी गप्पर ठरलंय ते सांगा ना पटकन. स्लिप ऑफ टंग झालं. पप्पी नाही, परी. खूप छान आहे. म्हणजे आतापर्यंत जी नावं सांगितलीत ना त्यात सगळ्यात मस्त आहे परी. श्री तुला चालेल? हो मला चालेल. वा वहिनी कसं आहे? हा म्हणजे बरं आहे तसं नाव आहे. पण सरी आणि बेबी वन्सांना सुद्धा विचारायला हवं ना. त्यांना विचारूस ग, तुला आवडलं ना? हो म्हणजे आतापर्यंत जेवढी नावं सांगितलीत ना त्यात मस्त. येस, अरे आम्ही आमच्या मुलीचं नाव ठेवणार होतो परी. पण काय संधीच नाही मिळाली. ठीक आहे, नाही म्हणजे तुम्हाला नाही आवडलं तर नाही ठेवलं तरी चालेल ना, माझं काही म्हणणं नाही. किंवा म्हणजे पेटनेम नाहीच ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही मला. खर तर माझा मस्करीचाच मूड होता. ए सॉरी सॉरी श्री सॉरी. नाही हे मस्त आहे परी, आपण हेच नाव ठेवूया. चालेल ना श्री? हो अगदीच, मला तर खूप आवडलं. म्हणजे तुमच्या मनात जे काही आहे ते नाव ठेवूच आपण ऑफिशियली. हे आपलं तिला घरात हाक मारण्यापुरत. हो चालेल परी. आणि मुलगा झाला तर सगळं ओंफच होऊन जाईल नाही का? नाही नाही नाही, कशाला, उलट मी तर म्हणतो तू मुलांची नाव पण काढून ठेव. असं म्हणतोस? हा बघच तू, आता इतकी नाव काढतो ना की तुम्ही नको नको म्हणेपर्यंत नाव काढतो. बघ तू, अरे देवा. चला वहिनी, इस बात पे एक फक्कड सा चहा होऊन जाऊ दे. कशाला चहा? आता चहा प्यालात ना, कप सुद्धा समोर आहेत तुमच्या. मी वहिनी म्हटलं, तू वहिनी आहेस माझी, बायको आहेस ना, बायको सारखी वाट. म्हणूनच सांगते की इतका चहा पिऊ नका. बघितलंस ना वहिनी? चरे घेऊ दे ग त्यांना चहा. काय घेऊ दे वहिनी, तुम्ही असे लाड करता त्यांचे आणि मग ते माझ्या डोक्याशी कटकट करता. काय तुझ्या डोक्याशी कटकट? बस 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 बस, आम्ही निघतो आता. चला चला येतो आम्ही. जानवी बँकेत पोहोचलीस की फोन करा बाळा. हो करते, येते. चला अच्छा येतो. चला शोधा आता नाव. त्याची काही गरजच पडणार नाही सर. मला माहिती, म्हणजे मनात ना मला असं वाटतंय की आपल्या गोकुळात कृष्ण नाही, कृष्णाच येणार. आम्हाला सुद्धा मुलगीच हवी आहे खरं म्हणजे. मला पण, मला तर केव्हापासून. बघा आपल्या सगळ्यांना वाटतंय ना तर मग अगदी तसंच होणार. आपल्या जान्हवीला मुलगीच होणार. म्हणजे आपण पुन्हा पिंटेच्या शेजारी. मग काय योगायोग आहे?
त्या दिवशी बोलता बोलता पिंट्याने अचानक घराचा विषय काढला, मग मला स्ट्राईक झालं. काय हरकत आहे? हरकत नाहीये. आणि आपलं सेव्हिंगही झालंय थोडंफार. ए मनीष, पण खरंच आपल्याला परवडणार आहे का? परवडेल ना, आपण दोघेही नोकरी करतो. जमेल जमेल. आणि लोनचं काय? होईल होईल, माझे आयटी पेपर्स तयार आहेत आणि तुझे असतीलच. हो आहेत. व्हेरी गुड. पण आपण इतक्यात खरंच घराचा विचार करायचा आहे का? तुला बाळ यायच्या आधी घर हवं होतं ना मनीष? खरंच तू एवढा विचार करतोयस मला काय वाटतंय याचा? म्हणजे काय? मला कधी वाटलं नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना माझा. कधी बोलला का नाहीस? काही गोष्टी बोलण्यापेक्षा वेळ आल्यानंतर केल्या तर जास्त बरं असत. जानवी, जानवी काय झालं? तेच मी तुला विचारतोय, काय झालं? कुठे काय? कसला विचार करतेस? नाही काही नाही. प्लीज सांग ना मला काय झालं. श्री, अरे आपल्याला डॉक्टर असं म्हणाले होते ना की दिवसभरात बाळाची हालचाल जाणवेल. हो. मला हालचाल जाणवत नाहीये. केव्हापासून? सकाळपासून. जानवी, आता सकाळचे 8:30 वाजले. श्री, हो पण एरवी सकाळी सकाळी जाणवते मला. अगं हो, पण असा काही नियम नाहीये. मला सवय झाली ना रे आता. अगं हो, पण अख्खा दिवस बाकी अजून. हो. काय एवढी काळजी करतेस? काळजी नाही रे, विचार करते. हा म्हणजे तेच. श्री, मला भीती वाटते. कसली भीती? बाळ अजून का हालचाल करत नाहीये? करेल. त्याचीच वाट पाहते मी. कशाला वाट पाहायची? ते हालचाल करेल तेव्हा तुला आपोआप कळेल. श्री, तुला कळत कसं नाहीये? जानवी, मला कळतंय. कळत असताना तर असं बोललाच नसतास तू. अरे तू उगाच चिडतीयस का? कारण मला काळजी वाटतेय. ओके असू दे, सोड, मी निघते आता. ऐक ऐक श्री, प्लीज मी फोन करते तुला. बाय. मग काही नाही रे, मग देव थांबला. मी सगळं सांगितलं त्याला आणि मग आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. वा, मग केक बी कापला की नाही? म्हणजे कापला ना. सगळं खाऊन टाकलास तू? मला काय वेळ लागलाय का सगळं खाऊन टाकायला? जरा सुद्धा मला ठेवा असं वाटलं नाही ना. मला सुद्धा एकच पीस मिळाला कांता. एका पीस मध्ये तुझं काय होणार म्हणा? वाटलं ना मी सगळ्यांना. चल काय तापा मारते. अरे हो, आनंद असतो याच्यात. हेच आई मला नेहमी सांगायची, मी कधी ऐकलं नाही तिच. ठीक आहे का, मी सुद्धा खूप कमीच ऐकलं आईच. इगो आडवा आला माझा. एकटा पडलो ना तेव्हा किंमत कळली घराची. असे का रे वागलो आपण? पण त्याची शिक्षा सुद्धा भोगली आपण. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. काय आता खुश आहेस ना? पण खूप. गुड, सांभाळून घे त्याला, देवला पटवून घे त्याच्याशी. पटवून काय घ्यायचंय, तोच समजून घेतो मला. खरं तर मलाच आश्चर्य वाटत, माझ्यासारख्या मुलीवर त्याने इतकं प्रेम का करावं? म्हणजे
बायको म्हणून मी खूप भयानक आहेस. खरंय, बायकोपेक्षा जास्त भयानक तू बहीण म्हणून आहेस. तरी मी इतकी वर्ष सहन केलं तुला, त्याचं काय घेऊन बसली आहेस तू? कांतो बेबी, आता मी निघून गेल्यानंतर कोणाशी भांडणार आहेस? जसं काय तू इकडे परत यायचं सोडणारच आहेस. हो विसरच. मग झालं तर. मी तर देवला सांगून ठेवलेलं आहे, जान्हवीचं बाळ होईपर्यंत मी इथेच ठिया देऊन बसणार आहे. काय काय महत्वाचं चाललंय? अगं काही नाही, असंच. नाही महत्वाचं काय, तुझ्याबद्दल तक्रारी करती वाटतील त्या. मी माझ्याकडे शहराबद्दल तिला स्वयंपाक येत नाही, तिला कपडे धुता येत नाही, भांडी बिझनेस काय वाटतील ते बोलते. आता ती आल्यानंतर लगेच बदलायला लागली. मला काय वाटतं तू ही तक्रार करते माझ्याबद्दल तुझ्याकडे, आणि तू तुझ्याबद्दल तक्रारी करते. आणि मग फायनली परी ठरलं. ए पण परी छान आहे ना? हो, घरात पण सगळ्यांना खूप आवडलं. ए म्हणजे तुम्ही घरी तिला परी आणि शाळेत वगैरे कृष्णा असं म्हणणार आहात का? हो. मस्त मस्त. ए मला जिजूला थँक्स म्हणायचंय. का? अगं मनीष अडॉप्शनच्या बाबतीत सिरियसली विचार करायला लागलाय. पण म्हणजे तुमचं ठरलं तर? येस ऑलमोस्ट. आणि तो घरी घ्यायचं म्हणतोय. वाह. आणि तेही मला आधी घर आणि मग मूल हवं होतं म्हणून. पण मग तरीही आता अडॉप्शनच? हो कन्फर्म. आम्ही सुद्धा अडॉप्ट करतोय. का तुम्ही का? अगं बाळाला भावंड हवं म्हणून. म्हणजे आता पुन्हा चान्स नाही घेणारस तू? तसं काही ठरवलेलं नाहीये, पण आत्ता तरी नाहीच. आत्ता अडॉप्टच करायचं. हो ग, तरी जिजू म्हणतोच ना, आई वडील होण्यासाठी मूल जन्माला घालण्याची गरज नसते. काय ग, काय झालं? नाही नाही ग, काही नाही. मी आलेच. ओके आहेस ना तू? हो हो. मी हो का? अगं नाही काही नाही, नीट जा. मी वेगला सांगितलं बाकी सगळं ठीक आहे, पण जान्हवीचं बाळ येईपर्यंत मी इथे ठिय्या देऊन बसणार आहे. ही काय करतोयस? परत सांगावं लागलं ना मला हे सगळं. हसतोस का शाण्या? मग तुला काय दुःख झालं परत सगळं सांगताना? कशाला चिडवता उगाच त्यांना? आणि नाहीतरी बेबी तुला पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायची सवयच आहे. हे सांग हा तुझ्या नवऱ्याला. नाही पण त्याच्या आधी तर तुमचे भाऊ आहेत की नाही? ए भाऊ असताना तर माझ्या अनिव्हर्सरीला आला असता. आता मला माहिती होतं काय असं सगळं होणार आहे. हा नाही तर गेलोच नसतो हिला आणायला. कोण स्वतःहून लांब गेलेलं दुःख ओढून जवळ आणेल? का हो प्रत्येक वेळी कुणाला ना कुणाला बोलतच असता तुम्ही. जाऊ दे बेबी वंस, आता ना ह्याच्या पुढे अशा खूप अनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचं. हो हे मात्र खरंय, पण या अनिव्हर्सरीची मजाच काही और होती. आणि नेमके आपण नव्हतो. सुदे ग, तू आली आहेस ना हे जास्त महत्वाचं. काहीही झालं ना तरी बाळासाठी येणारच होते मी. मी देवला सांगितलं बाकी सगळं ठीक आहे, पण जान्हवीचं बाळ येईपर्यंत मी ते ठिय्या देऊन बसणार आहे. पण मग देव काय म्हणाला याच्यावर? काही नाही ग, तो काय म्हणणार आहे? आधी काहीच म्हणणं नव्हतं त्याच. नाही त्याचं काही म्हणणं असूच शकत नाही. ही भांडखोर आहे. नका होगा त्रास देऊ त्यांना. नाही थोडी आहे तशी थोडी, पण त्याला त्याचा काही त्रास होत नाही. त्रास करून घेऊन सांगतोय कोणाला? लग्न केलं तर भोगतोय. पण ते खरंच चांगले आहेत ना स्वभावाने? बिचारा आहे एकदम. हो ना, खरंच बिचारा आहे, म्हणून तर आवडला ना मला. वा अपोजिटचा अट्रॅक्ट. वा क्या. अय्या नाही नाही
नाही नाही नाही नाही नाही नाही बेबी म्हणजे सॉरी सॉरी मला 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 असं म्हणायचं होतं की ते खूप शांत आहेत स्वभावाने आणि तुम्ही जरा अशा बोलक्या आहात. तेच तेच चिडक्या म्हणायचं तुला काहीतरी काय बेबी म्हणजे एवढी हिंमत आहे का माझी. म्हणजे हिंमत नाही पण इच्छा आहे. नको ना त्या बिचारा सगळं हसण्यावारी घालवतात तर तुम्ही कसं त्यांना चिडायला भाग पाडताय. नाही का शरा गंमत करत होते. नाही पण ती नाही गंमत करत आहे आणि मी नाही गंमत करत आहे. ओ गप्प राहा ना का उगाच त्रास देता त्यांना. पण बेबी वंस खरंच हल्ली तुम्ही नाही हा चिडत फार. नाही पण खरंच हल्ली मला नाही राग येते. गोड दिसता खरंच छान दिसता तुम्ही हल्ली माहितीये. काहीतरीच तुझं अय्या खरंच. ओ बघा छान ग्लो आलाय की नाही चेहऱ्यावर. डोंबल या वयात ग्लो खरंच बघ खरंच खूप आनंदी दिसतेस समाधानी दिसतेस खूप अशीच राहा आयुष्यभर हॅपी. आणि जेव्हा जेव्हा भांडायची खुमखुमी येईल ना तडक उठ आणि इकडे निघून ये. भांडण्याकरता फक्त तुझा भाऊ जन्माला आला एवढं लक्षात ठेव. माझ्याशी हवं तेवढं वाटेल तितकं भांड पण त्या बिचारा तुझ्या नवऱ्याला चार श्वास सुखाने घेत आनंदाने जगू दे. असं का होत आहे मला बाळाची हालचाल का जाणवत नाहीये. सगळं ठीक असेल ना. बापरे खूप भीती वाटते. रोज एव्हाना बाळ एकदा तरी हलत. आज काय झालंय काय करू मी. बापरे सगळं ठीक असू दे देवा.